सुप्रभात मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी. खरं तर आज आहे ना, रविवार आहे, 28 तारीख आहे आणि आज सोनालीचा वाढदिवस आहे. विहा थोडी आजारी पडली आहे, सोनालीला पण काहीतरी खरेदी करायला घेऊन जातो आहे कडवाईला, आणि विहाला डॉक्टरकडे पण घेऊन जातो आहे, त्याचे केस पण कापायचे. सो ऑल ओव्हर हा कोकणातला डेली ब्लॉग आहे. आजचा स्पेशल दिवस आहे सोनालीसाठी आणि माझ्यासाठी. सो आपण तिचा बर्थडे सेलिब्रेट करू, कारण पण विहा आजारी पडली आहे. चला रिक्षा बोलवली आणि आता कडवाईत जाऊया पहिला. बसलीस? असं कुठे जायचं असलं ना की विया खुश होते. बघा विया, कुठेच निघालो आपण. वियाला गाडीत बसल्यावर किंवा रिक्षात बसल्यावर ना थोडी भीती वाटते. बघा असं पकडून ठेवतो, ग्रीप घेते. विया पडणार नाहीस तू? हा, तू इकडे पकडते. हा, पकडलंय. पप्पाचा हात दे, हात ते हात 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 पकड. हा, पकडलंय. मम्मीला पण पकडलंय. चला सोनाली, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चला आज आहे ना थोडा घाई गडबडीचाच दिवस आहे. वियाचे ऍक्च्युली आज आहे ना पूर्णच केस कापून टाकायचे आहेत, कारण टकलू करायचे वियाला. है ना विया? विया कशी दिसेल टकलू? केस भरपूर वाढलेत ऍक्च्युली तिथे दाटी वाटीने, म्हणून आपण केस कापणार आहोत. मस्ती करायची नाही ना, तर डॉक्टर गर्दा मारतील, इंजेक्शन देते. वियाची मस्ती सुरू. चला केस कापायला ना. विया, वियाचे केस कापायला मी कडवाईला आलो होतो. या मॅडम आहे, त्यांचं सलून आहे. स्पेशल लेडीज ना? हो लेडीज. लहान मुलांचं पण कापता ना केस? हो. कधी पण आलात तर लहान मुलांचे. विहाला जरा पण न रडवता यांनी केस कापलेत. थँक्यू. आणि बघा टकलू करून टाकलाय शॉप. बरं, काय नावाने तुमचं हे सलून आहे? ब्युटी सलून ग्लोरियस ब्युटी पार्लर. लेडीज आणि छोटी मुलं? हो. इवन काय काय अजून काय काय तुमच्या? हेअर कट करते, परत हेअर कटिंग मध्ये स्टेप कट, लेअर कट, फेशियल, क्लीन अप, प्लस वॅक्सिंग पण करते, थ्रेडिंग इथे होत, आणि प्लस शिवण क्लास पण घेते मी. अरे वा, छान छान. इवन लग्नाचे मेकअप पण? हो, ब्रायडलचं पण करते. ब्रायडल मेकअप प्लस पुरा लुक असतो, साडी, मेकअप, हेअरस्टाईल सगळंच. कडवाई मध्ये तुमचं लोकेटेड आहे? बरोबर. लोकेशन काय एक्झॅक्टली हे? जनता बँकेच्या समोर. बरोबर. कोणाला यायचं झालं तर नक्कीच यांना कॉन्टॅक्ट करा. विहाला न रडवता केस कापल्यात. थँक्यू. चला मंडळी, विहाला पूर्ण केस कापून आता आपण आपला मित्र आहे ना भरत त्याच्या शॉपमध्ये आलो आहोत. हार्डवेअर रिलेटेड कडवाईमध्ये तुम्हाला कुठली गोष्ट लागली तर या दुकानाला नक्की व्हिजिट करा. बघा दुकान भरलेलं आहे. नमस्कार टकू. काकाला हाय कर. काकाला हाय कर. हे टकू गेलाय. होय रे, कसा आहेस? मस्त एकदम. चला काकाला सांग आमचे केस कापले आहेत. चला चला या. हा ना, जा जा काकांकडे जाते. नाही घाबरली. चला मंडळी, फायनली आता घरी आलो आहे. मस्तपैकी पावसामध्ये भिजलो. खरं तर येता येता पावसाने आम्हाला गाठलं आणि थोडासा उशीर का झाला घरी येताना, तर आम्ही येता येता चिकन घेऊन आलो, कारण आता काही दिवसांवरती आता श्रावण येणार आहे. तर सोनालीला म्हटलं की थोडंसं चिकन घेऊया आणि मस्तपैकी गरमागरम आता पाऊस पडला आहे आणि श्रावणाच्या अगोदर काहीतरी बेत होऊन जाऊ दे. सो विहाचे केस कापून आलो आहे मस्तपैकी. आता घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुतलेत, कपडे बदललेत भिजलेले, आणि आता आपण चिकन बनवायला खातो. तर सोनालीने ना काही तयारी केली आहे. सो झटपट आता सोनाली चिकन बनवणार आहे. सोनाली काय मागचा बेत? चिकन. चिकन? हो, चिकन पुरी. चुलीवर चिकन आणि पुऱ्या बनवणार आहेस ना? हो. अरे वा. चला काय तुझं साहित्य काय आता सांगायला नको, कारण दरवेळी आपण चिकन रेसिपी दाखवतो. आज झटपट चिकन रेसिपी बनणार आहे. तर मंडळी बघा, श्रावण सुरू होण्याच्या अगोदरच आज आपण चिकन वगैरे काही म्हणतात ना नॉनव्हेज रेसिपीज बनवल्यात आणि त्या खातो आहे. सो इकडे बघा चिकन कसं सोनालीने मस्त बनवलं. आज पाणी टाकलंच नाही, थोडंसं पाणी टाकलंच ना वरती ठेवलं. हा, कडावर ठेवलेलं ते. आणि बघा अंड पण आहे, पुरी आहेत, कांदा आहे. सो आजचा बेत बघा भारीच आहे. आणि सोनालीला थँक्यू बोलूया. सोनाली हॅपी बर्थडे. थँक्यू. आता सोनालीला पुरी भरवतो. पुरी तोड. हॅपी बर्थडे. तर
यार असं आपण कारण असं आई बाबा असते तर अशी भरवू शकलो नसतो ना. सोनाली तशी लाजते. आणि हा बघा आमचा बंड्या टकलू विया अंडी खाऊ अंडी खायला शिकली आहे. अरे बापरे रागाने बघतोय. काय खातेस अंडी खा खा. चला मंडळी जेवून घेऊया झटपट. पण भारी आजचा मेनू बघा. पुरी बनवली छानपैकी आणि मस्तपैकी असं सुक्कं चिकन बनवलं आहे जबरदस्त. हे बघा झकास आजचा बेत. बाहेर पाऊस जोरात पडतो आहे आणि आजचा बेत बघा झकासच झाला. सोनालीचा वाढदिवस पण आहे आणि छान वाटलं बघा आज. पण आई बाबा असते ना तर नक्कीच मजा आली असती. मग आपण केक वगैरे पण आणला असता किंवा बाहेर जेवायला गेलो असतो. पण असो आज आपण घरच्या घरी चिकन बनवलं आहे. पैसे वाचवण्याचं काम सोनालीने केलं आहे. चला मंडळी जेवायला या. तर मंडळी आजचा दिवस हा असा होता. खरं तर आज सोनालीचा वाढदिवस होता आणि काही दिवसावरती श्रावण आहे त्याच्यामुळे आम्ही चिकन रेसिपी पण बनवली. खास असं काही सेलिब्रेशन आपण केलं नाही कारण आई बाबा नाही आहेत हे मला माहितीच आहे. तर मग आई बाबा असते तर नक्कीच आपण केक वगैरे आणला असता किंवा मग कुठेतरी बाहेर जेवायला गेलो असतो. पण सोनाली म्हणाली की बाबा चिकन आणूया आणि चिकन करूया घरच्या घरी. थोडंसं आपण काही सेलिब्रेशन केक हवायच असं अशातली गोष्ट नाही आहे. केक नसला तरी चालेल. आपण मस्तपैकी चिकन पुरीचा बेत करूया. सो चिकन पुरीचाही बेत झाला. विहाचे केसी गपले आणि साध्या पद्धतीने खरं तर सोनालीचं वाढदिवसाचं सेलिब्रेशन झालं. ॲक्च्युली नॉनव्हेज रेसिपी होती पण चला भारी झालं. श्रीखंडपुरी वगैरे बनवायला पण म्हणतात ना आज. श्रीखंडपुरी देखील बनवली असती पण आता कसं आहे श्रावण आहे पुढे मग त्याच्यामुळे उपवासच चालू होतात. तर सोनालीला चिकन खायचं होतं तर मग म्हटलं चिकन बन. सो अशा साध्या साध्या गोष्टींमधले आनंद घेत आम्ही पण गावाकडे आमचं जीवन थोडंसं पुढे पुढे चाललं आहे. विहा आता मोठी होत चालली आहे. सो पुढे काय होईल किंवा पुढे आम्ही कुठे राहू काय राहू हे अजूनपर्यंत निश्चित नाही आहे. पण जोपर्यंत आहोत गावी जोपर्यंत कोकणात आहोत जोपर्यंत गावाकडच्या लाईफमध्ये आम्ही बिझी आहोत तोपर्यंत सगळंच काही व्यवस्थित चाललं आहे म्हणावं लागेल. एवढंच मात्र सत्य किंवा सगळं काही गावाकडे चांगलं चाललं आहे. पण पुढे काय होईल हे नक्कीच आपण कोणीही सांगू शकत नाही. कदाचित आम्ही इथे राहू की मुंबईला राहू काही माहीत नाही. विवाह मोठी होते त्याच्यामुळे काही निर्णय घ्यावे लागतात असो. पण नक्कीच आय होप तुम्ही गावाकडे जोपर्यंत आहे तोपर्यंत मी तुम्हाला गावाकडचे व्हिडिओज कोकणातल्या छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत राहील. सो मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि नवीन कोणी आलं असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. यो कोकण आपलं तसा. सगळ्यांचे शुभ आशीर्वाद असू दे. टाटा.